मंडळी, नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधली निवडणूक अतिशय कडव्या संघर्षाची बनली आहे. सुहास कांदे यांनी धमकी दिल्याची एक क्लिप एका कार्यकर्त्यानं स्टेजवरच ऐकवली आणि खळबळ उडाली. दुसरीकडे याच कांदेनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका समन्वयकाला भर रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ केली आणि ही सगळी घटना कॅमेरानं टिपली आहे. पाहूयात नेमकं काय घडलं स्पेशल रिपोर्टमधून. धमकी देणारा हा आवाज सुहास कांदे यांचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. माझा पक्ष नाही मिळाला तर अपक्षित राहिलं काय करू आम्ही. अरे तुला नाही करत तेवढंच कर, फुकायला लागेल मी कायमचा. आणि त्याला मी सांग काळ्याला फुकू नको. त्याला सांग की दहशत काय मी हे कोणी घेऊन फिरत असेल ना तर मग मी. विरोधी कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून धमकी देणारे ही सुहास कांदेच आहेत. प्रचार आमचा अरे तू बिंदास प्रचार कर लोकशाही आहे अरे तुला नाही करायचं समजलं ना. नाशिकच्या नांदगावची निवडणूक जितकी चुरशीची बनत चालली आहे तितकीच ती कडव्या संघर्षाचीही बनली आहे. ज्या धमक्या आणि दादागिरी दिसायला लागली आहे. समीर भुजबळ यांच्या सभेत एका कार्यकर्त्याला धमकीचा फोन आला. त्याने तो थेट भर सभेत माईकवरून लोकांना ऐकवला आणि तो आवाज सुहास कांदेंचा असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांना सुहास कांदे यांनी भर रस्त्यात अडवलं आणि एकेरी उल्लेख केल्याबद्दल जाब विचारला. मात्र ते करताना सुहास कांदे यांनी जे शब्द वापरले आहेत ते इतके गलिच्छ होते की ते आम्ही तुम्हाला ऐकूही शकत नाही. माझा पक्ष नाही मिळाला तर अपक्षित राहिलं काय करू आम्ही. अरे तुला नाही करत प्रचार आमचा अरे तू बिंदास प्रचार कर लोकशाही अरे तुला नाही करायचं समजलं ना. तू बिंदास प्रचार कर पैसे वाट अजून चार फॉर्म भर काही प्रश्न नाही. एकेरी नाही बोला त्या दिवशी तू भुकत होता ना रडत होता ना डुप्लिकेट तसं नको भुकू. चालेल ओके नाही तर भुकायला लागेल मी कायमचा. आणि त्याला मी सांग काळ्याला भुकू नको. त्याला सांग की दहशत काय मी हे कोणी घेऊन फिरत असेल ना तर मग मी. नांदगावात समीर भुजबळ हे भयमुक्त नांदगाव अशी टॅगलाईन घेऊन प्रचार करतायत. पहिल्या दिवसापासून मी जे बोललो ह्याच्यासाठीच तर मला लोकांनी बोलवलं आहे आणि त्यासाठीच मी आलो. त्यासाठीच मी माझा पक्षाचा राजीनामा दिला आणि आज फॉर्म भरला. खुलेआम अशा कार्यकर्त्याला नेत्याला ज्यांनी फक्त भाषण केलं म्हणून त्याला धमक्यासाठी फोन येतात. आणि माझी नम्र विनंती आहे इलेक्शन कमिशनला आहे पोलीस प्रशासनाला आहे आणि शासनाकडं की इकडे आमच्या कार्यकर्त्यांना जे आहे संरक्षण मिळालं पाहिजे. निवडणुका हा लोकशाहीच्या गळ्यातला अत्यंत महत्त्वाचा दागिना आहे. मात्र हल्ली धमक्या देत अश्लील शिवीगाळ करत आणि कायद्याची मोडतोड करत या दागिन्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय. संदीप जेजूरकर, एबीपी माझा, नांदगाव. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.